राही आजी। राही आजीचे केस पांढऱ्या शुभ्र ढगांसारखे दिसायचे। त्या केसांचा घातलेला छोट्या लिंबाएवढा अंबाडा विकीला खूप आवडायचा। एक दिवस राही आजीला विकीने विचारले, आजी तुझ्यासारखे माझे सर्व केस कधी पांढरे होतील ग? राही आजी खुदकन हसली। आपला लाडका नातू कधी म्हातारा होऊ नये आणि त्याचे केस पांढरे होऊच नये असं तिला वाटायचं। म्हणून ती गमतीने म्हणाली, अंगणात हे जांभळीचं आणि चिंचेचं झाड जेव्हा उंच व्हायचे थांबेल ना तेव्हा तुझे केस होतील पांढरे। विकी वैतागला, हॅट आजे असं कधी होतं का? झाड तर सारखं उंचच उंच वाढत जातं आणि माणसं म्हातारी होतात। विकीला पुन्हा प्रश्न पडला, का ग आजे? मग माणसं म्हातारी होण्यापेक्षा उंचच उंच का नाही वाढत? जांभळीसारखी, चिंचेसारखी। म्हणजे तू सुद्धा किती उंच राहिली असती? हा विचार करूनच विकीला नवल वाटले। राही पुन्हा हसून म्हणाली, विकिल्या मी झाली असती उंच जांभळीसारखी, चिंचेसारखी, मग तू कशी घेतली असती माझी पापी?